ಅಂಜಲಿ ಬಾಳ ಕಾಳಜಿ ಕೊರು ನಕೋಸ. ದೇವಾಲಾ ಆಪಲೀ ಅವಸ್ಥಾ ಬಘಾವಲಿ ನಾಯಿ ನಾ, ಮ್ಹಣೂನ್ ವಿಕ್ರಮಲಾ ಪಾಠವಲ ತಾನೆ ಆಪಲ್ಯಾಸೋಬತ. ಮಲಾ ಖಾತ್ರಿ ಆಹೆ ವಿಕ್ರಮಚ ಆಪಲ್ಯಾ ಶ್ರೀಕಾಂತಲಾ ಯಾತೂನ್ ಬಾಹೆರ್ ಕಾಢೀಲ್. ಹಾ ಅಚ್ಛಾ, ಹಾ ಠೀಕ್ ಆಯ್ತು. ತಲಾ ಪಕಡಣ್ಣಾ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಕರ. ಹೋ ಮೀ ಯೇತೋಯ್. मी आणि सरिता कोर्टामध्ये चाललोय, तर तुम्ही याल का? तिकडे का जाताय तुम्ही? आपल्या वकिलाकडे ना श्रीकांतला सोडवायला काहीच प्रयत्न होत नाहीयेत, म्हणून मग आम्ही दुसरा वकील शोधायला चाललोय. हे बघ, सुरुवातीला तूच मला सांगितलंस ना. बरेचसे वकील तू बघितलेस, पण कोणी श्रीकांतची केस घ्यायला तयार नव्हतं. आणि अशा परिस्थितीत माझा वकील आपल्या मदतीला धावून आला. तरी सुद्धा तुला आता दुसरा वकील हवाय, ठीक आहे, माझी काही हरकत नाही. All the best. विक्रम आज विचित्रच बोलत होते ग. म्हणजे श्रीकांतची सुटका व्हावी असं त्यांना वाटत असेल तर माझा निर्णय त्यांना आवडला पाहिजे ना. तुला सांगते ना अंजली, विक्रमच्या सगळ्याच गोष्टीत मला गडबड वाटते. आणि आता तो काय बोलला ह्याच्यावर विचार करत वेळ घालवण्यापेक्षा आपण जे ठरवलं ते करून येऊया ना. अंजली, तो कोर्टात आला तर ठीक आणि नाही आला तरी ठीक. चल चल ग. अग, माझं मन मला सांगते श्रीकांत नक्कीच निर्दोष म्हणून सुटेल आणि त्याचा येणारा वाढदिवस तो इथं आपल्या बरोबर साजरा करेल. खरंच असं होईल? आऊ होईल ग, अगदी नक्की होईल. नमस्कार, कसे आहात? तब्येत कशी आहे तुमची? आणि हॉस्पिटल मधून कधी आलात? तब्येतीचं ना, तब्येतीचं काय, क्लायमेटच एवढं खराब आहे ना की कोणाची तब्येत केव्हा बिघडे काही सांगता येत नाही. हे बघा, मला जरा एक काम आहे, मी निघतो. श्रीकांतच्या तारखेबद्दल बोलला नाही. हा, तुम्हाला सांगायला विसरलो मी. श्रीकांतला उद्याची तारीख मिळाली आहे, त्याला उद्या कोर्टात न्यायचंय, पण त्याविषयी मलाच कोर्टात जावं लागणार. तुमच्या कायदेशीर गोष्टी मला कळत नाही, पण जर का तुम्ही कोर्टात जाणार असाल तर मी पण कोर्टात येणार. कशाला? नाही नाही, आता मी काही ऐकून घेणार नाहीये, मी येणार. आणि हो, जर का चुकून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाच तर मला सांगा कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात, म्हणजे मी पोलिसांना सुद्धा सोबत घेऊन येईन. येऊ मी? चल सर. साहेब, श्रीकांतला उद्या जामीन मिळणारच. मला वाटतं आपण काहीही करू शकत नाही. नाही नाही, असं नाही होणार. विक्रम स्वतः रस्त्याला डाव कधी सरत नाही. तुम्ही मला फक्त सांगा की जज कोण आहे तुझ्या? अधिकारी साहेब. ठीक आहे, तुम्ही उद्या अंजलीला व्यवस्थित कोऑपरेट करा, तिला माझ्याबद्दल अजिबात संशय येता कामा नाही. कळलं? ठीक आहे, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे होईल. आपण उद्या दादूच्या जामिनासाठी अर्ज करणार आहोत. म्हणजे श्रीकांत उद्या घरी येणार? ब, मी म्हणाले नव्हते, तो आपल्या पाठीशी आहे, तो सर्व व्यवस्थित करेल, काळजी करायचं काही कारण नाही. हो, चुका या माणसाकडून होतातच. आता श्रीकांत माझा खूप चांगला मित्र आहे आणि झाली त्याच्याकडून एक चूक, पण प्लीज त्याचा जामीन मंजूर करा आणि त्याला सोडा. ऐकून तर घ्या. हे बघा, श्रीकांत, उद्या तुला जामीन काय मिळणार नाही.